हे आहे बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं। नमस्कार, संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। खरं तर कोल्हापूरला आपण सुजलाम सुफलाम म्हणतो, म्हणजे काय? सुजलाम म्हणजे भरपूर पाण्याचे साठे आहेत, पाण्याचे स्रोत आहेत असा आपला जिल्हा आहे। पण मग याच्या अनुषंगाने विचार करताना आपल्या सगळ्यांचीही जबाबदारी नाही का की जे आपले पाणी साठे आहेत, जे जलस्रोत आहेत, ते चांगले ठेवले पाहिजेत, त्याचं प्रदूषण होतं कामा नये, त्याच्यावरती आक्रमण होतं कामा नये, आणि आपले जे काही पाण्याचे प्रवाह आहेत ते सुरळीत जर ठेवायचे असतील तर त्याच्यामध्ये भराव घालणं, त्याच्यामध्ये बांधकामं करणं अशा पद्धतीचे प्रकार करू द्यायचे नाहीत। एकीकडं आपण सगळेजण कोल्हापूर शहराच्या विकासाबद्दलच्या गप्पा मारत असतो, पण दुसरीकडं आपण निसर्गावरती अतिक्रमण करतोय का याच्याबद्दल फार कमी वेळा विचार करत असतो। आज उत्तराखंडमधली परिस्थिती काय आहे हे आपण बघतोय। 1989 आणि 2005 सालीचा महापूर आपल्या सगळ्यांना आठवतोय, तरी सुद्धा अजूनही आपण शहाणे होत नाही, कारण अजूनही नदीच्या पात्राच्या जवळपास अनेक ठिकाणी बांधकामं होत आहेत, अनेक ठिकाणच्या नाल्यांवरती भराव टाकले जात आहेत, अनेक ठिकाणच्या नाल्यांचा प्रवाह वळवला जातोय। या सगळ्या परिस्थितीतून आपण हे कोल्हापूर कुठं घेऊन निघालेलो आहे याबाबत आज आपण विचार करणार आहोत। त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, त्यांचं स्वागत आहे। नमस्कार। त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, त्यांचंही स्वागत आहे। नमस्कार। गेल्या आठवड्यातच शिवसेनेनं अशा पद्धतीच्या नाल्यांवरती जो काही भराव टाकला जातोय, नाल्यांचा प्रवाह वळवला जातोय याबद्दल त्यांनी आंदोलन छेडलेलं होतं, म्हणून मुद्दाम त्यांना आज बोलवलेलं आहे। आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, त्यांचंही स्वागत आहे। विषय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण बऱ्याचदा बोलतो रेड झोन या संकल्पनेबद्दल। मुळात रेड झोन हा शब्द कुठून आला ह्याच्याकडे आपण जाणार आहोत। मी सर्वप्रथम पारसभाई तुम्हाला विचारणार आहे की आज पंचगंगा नदी पात्राच्या परिसरामध्ये पूररेषेमध्ये सुद्धा काही ठिकाणी बांधकामं सुरू आहेत। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 1989 आणि 2005 या दोन महापुराच्या वेळेला जिथंपर्यंत पाणी आलेलं होतं ती महत्तम पूररेषा गृहीत धरून त्यावेळेला ती एक रेड अलर्ट लाईन तयार करण्यात आली। आता बोली भाषेमध्ये त्याला आपण रेड झोन म्हणा लागलेलो आहे। तर अशा पद्धतीच्या रेड झोन मध्ये बांधकामं कोल्हापुरात सुरू आहेत हे खरं आहे का? बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही मान्य करता का? ऍक्च्युली रेड झोन ही संकल्पना चुकीची आहे। रेड झोन म्हणजे गव्हर्नमेंटच्या मालकीची जागा। बर, कोल्हापुरात ही संकल्पना कशा पद्धतीने चालू आहेत आणि कशा पद्धतीने ह्याच्यावरती कुठल्याही अधिकाऱ्या असतो की आम्ही सुद्धा रेड झोन म्हणून वापरतो। रेड झोन म्हणजे सरकारने एक्वायर केलेली जागा। बर, भारतात किंवा शहरात पूर्वी जी बांधकामं झालेली आहेत नदीच्या कठीण झालेली आहेत आणि पूर्वीपासून रेड अलर्ट लाईन किंवा महत्तम पूररेषेच्या वेळी ज्या ज्या ठिकाणी नदीवर धरणं बांधली गेलेली, कदाचित उद्या ते धरणातलं पाणी जास्त सोडलं गेलं किंवा फुटलं तर त्यावेळी कुठल्या एरियात त्याचा अलर्ट द्यायला पाहिजे आणि ती माणसं एक दोन तीन दिवसात ते स्थलांतरित होतील आणि त्यावेळी त्या जीवित हानी होणार नाही म्हणून अशा रेड अलर्ट लाईन केल्या गेल्या। 2005 ज्यावेळी महापूर आला साधारण त्यावेळी राजा बंधाची पातळी 50 फुटाच्या आसपास 49.6 ही 2005 म्हणजे 50 फूट हा एवढा झाला। तर आतापर्यंत महत्तम पूर रेषा 50 फुटाची राजा बंधाची आहे। तर 50 फुटाची महत्तम रेषा गृहित धरून हा डीपी प्लॅन 2009 साली मंजूर झाला। त्यावेळी ज्या ठिकाणी येलो बेल्ट होता म्हणजे येलो बेल्टच्या साईडनं 100 फुटी रस्ता ऑलरेडी त्यात मार्क केलेला आहे, 100 फुटाच्या ह्या साईडला रेसिडेन्शियल झोन, 100 फुटाच्या त्या साईडला ग्रीन झोन नो डेव्हलपमेंट झोन। जे बांधकाम झालेलं आहे अशा पिवळ्या पट्ट्यात झालेलं आहे। म्हणजे रेड झोन ही सगळं मी मानतच नाही, रेड अलर्ट लाईन ही मानतो। आणि रेड अलर्ट लाईन हे ज्या ज्यावेळी नदीचं पाणी फुगवट्यानं बाहेर येतं किंवा अति पाऊस झाला तर त्यावेळी त्या लोकांना अलर्ट करण्यासाठी ही लाईन असते, त्या घरात त्या लाईनच्या लोकांना अलर्ट करून एक दोन दिवसासाठी स्थलांतरित करावं। मी एका मूळ मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे। मुळात 1989 आणि 2005 जो महापूर आला त्यानंतर मग राज्य शासनानं या संदर्भामध्ये गांभीर्यानं विचार करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला मला आठवतंय की 2005 दरम्यान एक कमिटी नेमलेली होती ज्याच्यामध्ये फडतरे साहेब होते, ज्याच्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड होते,
त्यावेळेचे पीबीआयचे अध्यक्ष राम पुरोहित होते, त्याचबरोबर ती अन्य काही त्यातली मंडळी होती, मायामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचे त्यावेळचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिये होते. या सगळ्यांनी साधारणपणे जानेवारी 2006 कोल्हापूर शहरातील जी महत्तम पूररेषा आहे, म्हणजे जिथे रेड अलर्ट लाईन जी आपण म्हणतो, ती त्याच्याबद्दल एक आखणी करून दिली होती. तो अहवाल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये चर्चेला आला का आणि त्या अहवालाचं पुढं काय झालं? सदरचा अहवाल महासभेच्या मान्यतेसाठी आला, त्यानंतर त्याची अंतिम मंजुरी होऊन तो शासनामध्ये सादर करण्यात आला. सदरचा ठराव क्रमांक 36/29/12/2009 रोजी हा अहवाल महासभेला अंतिम मंजुरीसाठी आला व 2017 तारखेला 2010 हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे 2005 महापुराचं जे काही झालं त्यानुसार जी काही रेड अलर्ट लाईन ठरली त्याचं इम्प्लिमेंटेशन 2010 करावं असं महानगरपालिकेला वाटलं. 4 तो अहवाल तसा होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मला जी माहिती आहे त्यानुसार की त्या अहवालातला सुद्धा पार्टली भाग जो काय आहे तेवढाच फक्त स्वीकारलेला आहे. म्हणजे त्यातलं फक्त एक विशिष्ट भाग जो महानगरपालिकेला सोयीचा आहे तेवढाच फक्त स्वीकारला का? म्हणजे या मुद्द्याकडे आपण गांभीर्यानं पाहणार आहोत की नाही? ठीक आहे, म्हणजे तो अहवाल महापालिकेच्या सभागृहासमोर आला असेल, पण किती सदस्यांनी त्या अहवालाचा अभ्यास केला, महानगरपालिकेने त्याबद्दल अभ्यास केला? आणि सगळ्यात महत्वाचा माझा जो प्रश्न आहे की आज तुम्ही सांगू शकता का की आज या क्षणाला कोल्हापूर शहरातील जी काही बांधकामं आहेत, जी आपण म्हणतो की रेड झोन एरियात असं प्रचलित शब्दात वापरतो, पण आपण म्हणू की तुमच्या टेक्निकल भाषेमध्ये रेड अलर्ट लाईन, तुम्ही स्वतः सहमत आहात का की कोल्हापूर शहरातील एकही बांधकाम हे अशा पद्धतीच्या रेड अलर्ट लाईनच्या आत नाहीये? पारस साहेब जी म्हणतात ना की 1991 जो पूर आला होता त्यानंतर 2005 पूर आलेला आहे, त्यावेळी इरिगेशननं महत्तम पूर रेषा मार्क केलेली आहे. म्हणजे एचएफएल लेवल जी मार्क केलेली आहे आणि जी 2005 लाईन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे रहिवासी विभागामध्ये ज्याप्रमाणे जी पाणी शिरलं होतं ती लाईन मार्क केली आणि ती रेड लाईन मार्क केली आणि त्याच्यामध्ये ब्ल्यू आणि ती ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन मला जो रेसिडेन्शियल पोर्शन होता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्याला ते रेड झोन म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. ते फडते साहेबांच्या कमिटीनं हे केलं आणि त्याच्यासाठी ती नियमावली तयार करण्यात आली की यामध्ये बांधकाम करायचं झालं म्हणजे शेवटी सदरची जागा तर आपण अक्वायर करू शकत नाही, अक्वायर करायचं झालं तर आपल्याला ते कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे, तर तेवढे फंडिंग व्हायला पाहिजे. तर यासाठी या ठिकाणी बांधकाम करायचं झालं ह्या रेड झोनमध्ये तर काय नियमावली असावी हे त्या कमिटीनं ते प्रस्तावित केलं होतं आणि त्याप्रमाणे ते प्रारूप नियमावली तयार करून ती शासनाला मंजुरीला पाठवून दिली. माझा मूळ प्रश्न जो आहे तो अजून अनुत्तरित आहे की कोल्हापुरामध्ये तुम्ही जी म्हणतायत, आपण 2 म्हणून की रेड झोन नाहीये, ठीक आहे, पण जी काही रेड अलर्ट लाईन आहे त्या रेड अलर्ट लाईनच्या पलीकडची सुद्धा बांधकामं काही चालू आहेत हे स्पष्ट दिसतंय. आणि आता उदाहरणार्थ मी तुम्हालाच विचारतो की तुमची जी काही राजहंस प्रिंटिंग प्रेस समोरची स्कीम आहे ती स्कीम ही रेड झोन मध्ये आहे असा अनेकांचा समज आहे, मुळात ती आता रेड अलर्ट लाईन जी काय आहे त्या लाईनच्या आतच ती तुमची स्कीम आहे, मग त्याला परमिशन कशी मिळाली? ती स्कीम माझी 2004 मंजूर झाली. 2004 हा प्रस्ताव होता, त्यावेळी येलो बेल्टच होता सगळा. 2005 पुरानंतर रेड झोन किंवा रेड अलर्ट लाईन रेड झोन ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि ज्या दिवशी 27 जुलैला पाऊस आला आणि त्या दिवशी रात्री 9 मला नोटीस आली, बांधकाम बंद करा, 3 पाऊस यायच्या 3 गोविंदाच्या सईच्या आजही माझ्याकडे नोटीस आहे. म्हणजे माझ्याकडे बांधकाम परमिशन असतात, तुम्ही बांधकाम चालू, माझा 7 स्लॅब चालू होता, त्यामुळे मी ऑलरेडी त्यावेळी 7 होतो. तर रेड अलर्ट लाईनमध्ये माझा येते आणि रेड अलर्ट लाईनमध्ये ऍक्च्युली त्यावेळी ज्यावेळी ही तुमचं म्हणणं आहे की मुळात रेड अलर्ट लाईन 2005 अस्तित्वात आली आणि तुमचे बांधकाम परवाना 2004, त्यामुळे तुम्हाला ते लागू होत नाही किंवा लागू होत नव्हतं असं तुमचं म्हणणं होतं. संजय पवार, हा बोला. पण रेड अलर्ट लाईन मध्ये कशा पद्धतीचं बांधकाम करावं त्याचंही काही नियमावली आहे, बरोबर, त्या नियमावलीत बसूनच आताची बांधकामं चालू आहे. पण संजय पवार साहेब, मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही कोल्हापूरात आंदोलन केलं शिवसेनेच्या वतीनं, त्यात तुम्ही काही ठिकाणी असं दाखवून दिलं की नाल्यांचा प्रवाह जो आहे त्याची दिशाच बदलली जाते, नाल्यांच्या भोवतीनं भिंत घालून ते अरुंद करण्याचा प्रकार सुरू झालाय. म्हणजे नाला जो काही नॅचरल फ्लोनं वाहायला पाहिजे तो फ्लो खंडित करण्याचा प्रयत्न होतोय निश्चित. या संदर्भामध्ये तुम्ही काय अभ्यास केलाय, कारण शिवसेनेची आंदोलनं कशासाठी असा एक प्रश्न असतो म्हणून मी हा प्रश्न विचारलाय. नक्की शिवसेनेची आंदोलन जनहितासाठीच असतात 100%, त्यात काही शंका नाही आहे. आम्ही जे परवा आंदोलन केलं चक्क त्या ओढ्या शेजारी स्लॅब टाकलाय रे, म्हणजे आपल्याकडे पाणी आलं येता का म्हणे, म्हणजे बुधवार पेठ खाली शुक्रवार पेठ खाली वडंगे इकडे सगळं पाणी गेलं तर चालतं, माझा विकास व्हायला पाहिजे आणि दुसरे भकास व्हायला पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान व्हायला पाहिजे, ही भूमिका आहे
मी आज जिल्हा प्रमुख बसलो, मी शहराचा विचार करतोय, एकट्या जयंती नाळाचा विचार करणार नाही. आज चला ऍस्ट्रा आधारजवळ काय चाललंय तुम्हाला दाखवतो मी. आज चला फुलेवाडीच्या मागे, पेटोबाच्या मागे काय चाललं दाखवतो तुम्हाला मी. बसंतबाजी शेजार तुम्हाला दाखवतो. लिटरली नाल्याच्या दिशा बदलल्यात. कोण बदलतं हे? कशा परवानग्यांना मिळतात? काहीतरी साटेलोट, काही बिल्डर, काही अधिकारी साटेलोट करून, कारभारी मंडळी साटेलोट करून कोल्हापूरचं निसर्गावर दरोडा घालून पैसे मिळवायचं काम करतात, हे माझा ठामदाव आहे. मला विनंती आहे, ही कॅशेट झाल्यानंतर जे काही चार्जेस असतील तर मी देईन, परंतु भविष्यात ही चर्चा फार महत्वाची आहे कोल्हापूर दृष्टिकोनातून. मला जर न्यायालयात जायचं असेल तर ह्या कॅशेटचा उपयोग होईल. नाही, आपण तो विषय नंतर घेऊ, आपण बोलू न्यायालयाबद्दलचा. पण मला महत्वाचं तुम्हाला विचारायचं आहे की अशा पद्धतीची बांधकामं किंवा नाल्यांचा प्रवाह वळवण्याची कामं सुरू आहेत हे आपल्याला दिसतंय, मग ते महापालिका अधिकाऱ्यांना का नाही दिसत? ह्याच्यामध्ये 2011 ह्या टोटल सर्वे करून त्या लोकांना टाउन प्लॅनिंग तर्फे नोटीस देण्यात आल्या होत्या आणि काही ठिकाणी भरावे काढून सुद्धा घेतलेले आहेत. आता संजय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे ती वस्तुस्थिती आहे की त्या रिटेनिंग वॉल वगैरे बांधले, तिथे भरावा केलेला आहे. त्या संदर्भामध्ये टाउन प्लॅनिंग तर्फे पंचनामा करून त्याची कारवाई सुद्धा करण्याचे त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. तुमची अडचण मी समजू शकतो की तुम्ही सगळ्याच गोष्टी आता इथं बोलू शकत नाही, पण मी पारसभाई तुम्हाला विचारणार आहे, बांधकाम व्यावसायिक हा कोल्हापूर शहराच्या शहराला एक प्रकारे आकार देण्यासाठी एक जबाबदार घटक आहे, पण हेच बांधकाम व्यावसायिक जर स्वतःच्या फायद्यासाठी, नफ्यासाठी जर या कोल्हापूर शहराला विकार देणार असतील तर त्याच्याबद्दल कुणीतरी त्याचा विचार करायला पाहिजे का? नको कधी 100% केलाच पाहिजे. असे कोण बिल्डर तसे करत असतील तर ते समोर आले तर त्याच्या आम्ही पीबीए ऍक्शन घेतोय. बेसिक आज आम्ही बांधकाम करतोय ते कुणाच्या आधारे? कॉर्पोरेशन दिल्याशिवाय. तुम्ही माझ्याकडे फ्लॅट बुक केला येतात, माझ्याकडे काय मागताय? बांधकाम परमिशन, एन ए ऑर्डर. ज्यावेळी हे मला बांधकाम परमिशन ज्या काय अटी त्रुटी घालून देतात त्या पद्धतीने बांधकाम होत आहे. आता ह्याने सांगितलं 17 जणांना नोटिसा दिल्या बांधकामात, ते भराव काढून घ्या. चांगली गोष्ट होती भराव काढायच्या, त्यावेळी माझा विरोध होता भराव काढायला सुद्धा. कारण भराव काढल्यानंतर जे पाणी येणार, तुम्ही रेसिडेन्शियल बिल्डिंग परमिशन देऊ नका, टोटली रेस्ट्रिक्शन झोन करा, बिल्डिंग देऊ नका. तुम्ही परमिशन देता तुम्ही भराव काढा, चारी बाजूला बिल्डिंग झालेल्या आहेत, मधल्या खड्ड्यातलं पाणी तुम्ही कसं चॅनलाइज करून बाहेर सोडणार आहे ह्याचा भराव होता. त्यानंतर परमिशन देताना पुन्हा त्याच्यापेक्षा 1 फूट वरती भरून परमिशन दिल्या, मग भराव काढा लावला. माझा मुद्दा तो भराव काढायला गेला. आम्ही तोच मुद्दा, माफ करा मला, तोच मुद्दा आम्ही प्रशासनाला विचारतोय. 17 जणांना तुम्ही नोटीस काढल्या, नोटीस मी कायम म्हणतोय 15-20 वर्षांनी ह्याच्या पुढे म्हणत राहणार. नोटीस म्हणजे रामपुरी चाकू नाही आहे. नोटीस दाखवून त्यात काय उलाढी केल्या का हे फार बघणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. कोल्हापूरमध्ये एक ढपला पाडला ही जी एक फ्रेज आहे, हा जो वाक्प्रचार आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीनं ढपला पाडण्यासाठी हे असे मार्ग निघतायत. काही झालं, मी काय म्हणतोय, बिल्डरला भेटीला धरायचं कारण काय? नाही, मी तुम्हाला विचारतो यासाठी. मला एक सांगा की हा प्रश्न दोघांनाही माझा, की कोल्हापूर शहरातील असा एक तरी कोणी बिल्डर किंवा बांधकाम व्यावसायिक आहे का की जो सांगू शकेल की मी चिरीमिरी न देता केवळ माझ्या संपूर्ण नियमांच्या अधीन राहून मी माझी एक बांधकामाची परमिशन मिळवलेली आहे असं म्हणणारा एक तरी खरोखर बिल्डर आहे का? कृपा करून मला भेटावं. मी आशावादी आहे, असे असतीलही, मी नाही म्हणत आहे, पण असतील तरी मला भेटावं. सांगू शकता का आहेत का म्हणून? म्हणजे थांबलाय माहिती आहे, कारण काय झालंय पूर्वीच्या काही ज्या बिल्डरला 2-3 वर्ष थांबून प्लॅन मंजूर घ्यायची ताकद आहे तोच थांबू शकतो. पण असं कोणी थांबू शकत नाही. ही गोष्ट आहे, 60 दिवसात त्यांनी बांधकाम मंजुरी दिली पाहिजे. 60 दिवसात हे आमचं कायदा नाही, बरोबर आहे. हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारला होता की महानगरपालिकेतले अधिकारी, व्यक्तिशा मी बोलत नाही, महानगरपालिकेतील टाउन प्लॅनिंग जे डिपार्टमेंट आहे याच्यातील असा एक तरी अधिकारी म्हणू शकतो का की आम्ही या बांधकाम व्यावसायिकाला केवळ आणि केवळ नियमांच्या अधीन राहून परमिशन दिलेली आहे असं म्हणणारा एक तरी कोल्हापूर भाषेत माईकाला आला आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं त्यापासून की पूर्वी कधी काही म्हटलं जायचं की टेबला खालून व्यवहार होत आहेत, आता सरळ सरळ टेबलावरती वजन किती ठेवलंय त्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही असं सांगितलं जाते, बोललं जाते. टाउन प्लॅनिंगची ही जी काही दुर्दशा आहे, हे जे काही धिंडवडे निघालेले आहेत याच्याबद्दल कधीतरी आपण एक या शहराचा नागरिक म्हणून विचार करणार आहोत का? दरवेळेला प्रशासनावरती भूमिका ढकलून द्यायची, त्यांच्यावरती खापर फोडायचं आणि लोकप्रतिनिधी म्हणायचं की याच्यामध्ये प्रशासन दोषी आहे. तुम्ही पण सांगू शकता का की सगळे लोकप्रतिनिधी अभ्यासूपणानं आणखीन पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत इंटरेस्ट न ठेवता
या शहराच्या विकासासाठी विचार करतायत का? कारभारी मंडळी मगाशी तेच म्हणलं, कारभारी मंडळी हा मुद्दा मी नक्की सांगतो, ह्याला कारणीभूत कोण आहेत? प्रशासनातली काही अधिकारी कारणीभूत आहे. पुन्हा मुद्दा तोच आहे की जर महापालिका प्रशासनातील अधिकारी जर अशा पद्धतीनं मिलीभगत करून या शहराच्या एकूणच अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील. म्हणजे आज उत्तराखंड मधली आपण परिस्थिती बघतोय, किती भीषण परिस्थिती आहे. 1989 चा महापूर आपल्या लक्षात आहे. आता तुम्ही बघा की दिवसेंदिवस पाण्याची फूक कशी वाढत चालली आहे. म्हणजे पंचगंगेमध्ये 5 नद्यांचं पाणी येतंय, ते नद्यांचं पाणी घ्यायला आता नदी तयार होत नाही आणि पंचगंगेचं पाणी कृष्णा घ्यायला तयार होत नाहीये. कारण दिवसेंदिवस पात्र उथळ बनत चाललेलं आहे, पात्राच्या अवतीभोवती बांधकाम सुरू झाली आहेत. मी मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला होता त्या मुद्द्याकडे येणार आहे की तुम्ही म्हणत ऑनलाईन अशा पद्धतीनं बांधकाम परवाने देण्यासाठी महानगरपालिकेनं पद्धत सुरू केलेली आहे. ही सुरू झालेली आहे नुसतेच उलट डबल आता झालं, ती सीडी पण द्यायची आणि नकाशे सबमिट करायची. ऍक्च्युली ही सिस्टीम एवढी चांगली होती की आर्किटेक्टने नियमावली आमची तयारच आहे, नियमावली ह्याच्यात सॉफ्टवेअरमध्ये केलेली आहे, त्या DCR पद्धतीनं ती पूर्ण करून ह्यांच्याकडे सीडी द्यायची आणि एक हार्ड कॉपी द्यायची. ती ओके असेल तर त्याच्यावरून नो ऑब्जेक्शन सगळंच येतात, किंवा क्युरीज असेल त्या सगळ्या क्युरीज त्या कम्प्लीट करून द्यायच्या. तर आणि त्याच्याबरोबर सगळ्या अधिकाऱ्यांना पामटॉप दिले जाणार होते, सिटी इंजिनियर एक, ज्युनियर इंजिनियरला, की ते कुठं कधी ह्यांचं परमिशन दिलेली आहे, त्या परमिशन त्रुटी काय आहेत, काय त्यांना अटी टाकलेल्या आहेत, आणि कमिशनरकडे एक ते असतात. त्यामुळे ते पुन्हा कमिशनर सही ऑनलाईन चालू आहे का आता? नाही चालू नाही आहे, त्याच्यावरती काहीच विचार नव्हतं. ऑनलाइन परमिशन दिली जात नाही. आज कुणाकडे पामटाम आहे म्हणजे त्या बिल्डरनी त्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला प्रत्यक्ष येऊन भेटलंच पाहिजे. भेटलंच पाहिजे म्हणजे ते भेटल्यानंतर पुढच्या गोष्टी बरोबर ना. भेटायला काही विषयच नाही याच्यामध्ये साहेब. आपल्याकडे बांधकाम परवानगी यांनी सीडी सबमिट केल्यानंतर 60 दिवसात देतात. 60 दिवसामध्ये आम्ही आमच्याकडे देतो ना साहेब. 60 दिवसात देतात. 60 दिवसात त्यांनी आम्हाला क्युरीज काढून ते पटवून. आता ह्याच्यात ऍक्च्युली कॉर्पोरेशनकडे एवढं काम आहे आणि ऍक्च्युली यांच्याकडे मनुष्यबळ पण कमी आहे आणि एवढ्या ह्या वाढल्या कामं वाढलेली आहेत. जसं सिटी डेव्हलपमेंटच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं पंचगंगा नदीच्या जवळपास अवतीभोवती आणि जी काही पूर अलर्ट रेषा जी आहे, रेड अलर्ट रेषा जी आहे, पूर रेषा जी आहे, महत्तम पूर रेषा, त्याच्या आज जी काही बांधकामं सुरू आहेत ती आपण थांबवणार आहोत की नाही, याच्यामध्ये कुणाचं नुकसान व्हावं, त्याच्याबद्दल काही त्यांचं वाईट व्हावं ही याच्यात भावना नाहीये. प्रश्न शहराच्या विकासाचा, दूरदृष्टीचा, दूरगामीपणाचा आहे. मला फक्त प्रशासन हे सांगावं चारूजी, हा नकाशा आहे, ह्या दोन लाईन्स आहेत. आता हा ग्रीन झोन, मी म्हणते येलो बेल्ट मध्ये ठीक आहे म्हणतोय, मी बांधकाम तुम्ही परवानगी दिल्या, एनो कुणी केलं मला माहित नाही, म्हणजे आपण एनए म्हणतो ती, सॉरी माफ करा. नाही हे ग्रीन बेल्ट मध्ये आपण कुठल्याही परवानगी देऊ शकत नाही. हा ग्रीन बेल्ट मध्ये परवानगी दिल्यात का हे प्रश्न माझा कळू दे प्लीज. माझ्या मते ग्रीन बेल्ट मध्ये कुठली परमिशन दिलेली नाही, नसेल तर बरं होईल. कुठली परमिशन दिली गेली नाही परवानगी. हा नकाशा आहे. ह्याच्यात जर तुम्ही बघितला तर रेड अलर्ट लाईन मध्ये 1% सुद्धा जागा येत नाही. कोल्हापूरचं जे क्षेत्र बघितलं 1% सुद्धा जागा येत नाही. त्यातले 0.20% मध्ये बांधकाम झालेलं आहे. ह्या ग्रीन बेल्ट मध्ये काही परवानगी, 1% ग्रीन बेल्ट परवानगी दिलात का? नाही. 100% मग हा जो भराव टाकून जे काम चालले ते योग्य आहे का अयोग्य आहे? भराव टाकून आता त्याच्या नियम जर तुम्ही बघितला, त्याच्यात रिस्ट्रिक्शन अशा मध्ये केलेला आहे की साधारण महत्तम पूर्ण रेषा 50 मीटर राजा बंधाला 50 फूट असा, त्याच्यात इथं 3 मीटर आहे, 1 ते 1.5 मीटर 3 मीटरच्या आत, 1 ते 1.5 मीटर जिथं पाणी येतं तिथं परमिशन द्यायला लागेल. पण तिथं 3 फुटाच्या वरती पाणी येतं तिथं परमिशन देऊ नये. कुणी ठरवलं? ह्या समितीनं. ह्या समितीत तुम्ही कसं मान्य करताय का? समितीचे तुम्ही फायदे घेतलेले आहेत, तोटे घेतलेले नाही तुम्ही बिल्डर लोकांनी. समितीने लक्षात ठेवा सगळे मुद्दे आहेत, त्या सगळ्या मुद्द्यांना आपण फॉलोअप करत नाहीये. तुम्ही विशिष्ट सोयीनुसार हा माझा मुद्दा आहे. आपण असं करूया की ज्या ठिकाणी 1 ते 1.5 मीटर पाणी येते त्या ठिकाणी बांधकाम द्यायला, बांधकाम परवाना द्यायला हरकत नाही. पण त्यात कसं आहे की तिथं बेसमेंट असता कामा, बेसमेंट असता कामा आणि फील्ड असावं बरोबर. आता माझं असं म्हणणं आहे की 2 मिनिटं आपण असं गृहित धरू की या पद्धतीनं जी काही बांधकामं सुरू आहेत ती बांधकामं सुरू झाल्यानंतर तिथं लोक राहायला आली आणि समजा दुर्दैवानं पुन्हा एकदा महापुराची परिस्थिती उद्भवली तर ती जी पहिल्या मजल्यावरती, दुसऱ्या मजल्यावरती, तिसऱ्या मजल्यावरती जी लोक राहत आहेत त्यांनी पोहत यायचं का? त्यांनी तिथं अडकून पडायचं काय म्हटलेलं आहे? कुणी सुचवलं? पुन्हा मुद्दा
काय तुम्ही समितीला मी सोपस काय मार तुमच्या फायद्यातून घेतलेत आपण माझ्या इमारतीत किंवा त्या रेड झोनच्या परिसरात जी लोक आहेत त्यांच्यासाठी रेस्क्यू साठी नाव ठेवणे किंवा टायर्स ठेवणे लाईफ जॅकेट ठेवणे ह्या सुचवलेल्या आहेत. मग अशा अशा ही जी काही सुविधा आहे ही अशी किती इमारतींमध्ये आहे? एकाही इमारतीमध्ये नाही. बरोबर. मग असं असताना आपण सरळ सरळ ह्या नियमांची पायमल्ली करतोय हे स्पष्ट होतंय. म्हणजे आपण सोयीस्कर रित्या या नियमांचा आधार घेतोय आणि सोयीस्कर त्या विसरतोय. त्यामुळे आज हा रेड झोनची कल्पना किंवा ह्याच्या नियमावली कशा आधारे परमिशन देतात याबद्दल खुलासा सर्णब साहेबच करते. माझं तेच म्हणणं आहे की महानगरपालिका कुठल्या आधारे देतात? रेड झोन ही संकल्पना आहे. नाही भूत उभा केले का? मग भूत उभा केले का? त्याच्यामध्ये ह्या ज्या पद्धतीने रेड झोन आपण नियमावली तयार केलेली आहे त्याप्रमाणे अंमलबजावणी करून त्याच्याप्रमाणे आपण बांधकाम परवानगी देतो. त्याच्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी बोलूया. पाहत रहा संवाद प्रतिवाद. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 2 68 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प. वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड च्या टुमदार बंगल्यात मोजकीच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55. जब दिल चाहे चाय कुछ खास हो जाए. जब दिल चाहे चाय खास बात खास सुगंध. जब दिल चाहे चाय एचपी चाय. एचपी चाय वाकई कुछ खास चाय. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज. जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर. तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची. खेव आहे विश्वासाची. ऍस्टर आधार KMT वर्कशॉप शेजारी शास्त्री नगर कोल्हापूर. पहिले बाळणे माझ्या लेकीच्या पहिल्या सोनेरी पाऊल खुणा. प्रत्येक नक्षी हवी हवीशी खुलत जाईल आनंदात. हे तर माझंच मोठं गुण सुवर्णाच्या तेजात. सारी स्वप्न सोन्यासारखी सारेच क्षण पारखले. कण अन कण तिचेच तिच्याच साठी वेचलेले. एके दिवशी सौंदर्याला मिळेल सौभाग्याची साथ. झळाळणारे तनमन रंगरूपाची बरसात. आयुष्य उजळवून टाकणार अलंकाराने सजलेलं पिढ्यानुपिढ्यांचं लखलखत नाविन्य. महेंद्र ज्वेलर्स. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर सुंदर आयुष्यात भर.
सातव्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, आठव्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फोन 94 220 43 745, 2 68 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पंधाळाच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प. वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात. मोजकीच बंगले शिल्लक, प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, संपर्क 94 22 51 39 55. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या लक्षात आलं असेल की कोल्हापूर शहरातील एक अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती आज आपण बोलतोय. आज 1989 महापुराच्या अनेकांना आठवणी येत आहेत. 2005 महापूर आपल्याला आठवतोय. सध्या उत्तराखंडमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण बघितलं आहे. जर आपण निसर्गावरती आक्रमण करायचा, अतिक्रमण करायचा प्रयत्न केला तर निसर्ग ते खपवून घेणार नाही आणि निसर्गाचा एखादा छोटासा तडाखा सुद्धा आपल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करू शकतो हे आपण बघितलेलं आहे. आपण याच्यातून शहाणे होणार आहोत की नाही, आपण तत्कालीन फायद्यासाठी आपण आपल्या शहराला किती वेठीला धरणार आहोत याबद्दल आज आपण विचार करूया. माझा प्रयत्न आहे की या निमित्तानं महानगरपालिकेच्या सभागृहाला, सगळ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि बांधकाम व्यावसायिकांना किमान अंतर्मुख होता यावं आणि त्याच्यातून तरी या प्रश्नाकडे थोडंसं सिरियसली आपण बघूया अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण व्हावी. आज आपण जे बोलतोय ते आपण रेड झोन संकल्पना आहे की नाही, तुमचं म्हणणं आहे रेड झोन ही संकल्पना नाहीच आहे म्हणून, पण तरी सुद्धा पारसभाई माझा असा ठाम दावा आहे, जेव्हा एखादा बांधकाम व्यावसायिक अशा पद्धतीनं नदीपात्राच्या जवळची जागा विकत घ्यायला जातो त्यावेळी मात्र तो त्या जागा मालकाला, मूळ जागा मालकाला रेड झोन आहे असं सांगून कमी किमतीत जागा घेतो आणि नंतर विकताना मात्र रेड झोन मध्ये नाहीच आहे असं म्हणून मोठ्या भावाने विकतो. म्हणजे एकच संकल्पना सोयीस्करित्या बदलायची. माझं पहिल्यापासून रेड झोन संकल्पना नाही असं म्हणणं आहे, पण मी जे म्हणते त्या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही? हा, तुमच्या मते संमत आहे ना? संमत आहे ना. माझं ते येणार विकणार असं मला म्हणतोय, माझी जागा रेड झोन मध्ये आहे. हा, मी त्यावेळी सांगतो तुला रेड झोन म्हणजे काय, तुला बांधकाम, तुझं येलो बेल्ट असेल तुला बांधकाम परमिशन मिळणार, येलो बेल्ट नसेल तर तुला कुठल्याही पैसा पुढच्या 25 परमिशन मिळणार नाही. हे क्लिअर मी सांगतो. रेल्वे मधल्या जागेची किंमत विषय त्या नॉन डेव्हलपमेंट झोनची किंमत 10%. इथं 1500 तर 150 मिळते. तेव्हा रेड झोन मध्ये पिवळ्या पट्ट्यातली जागा ही बांधकामाला आणून न्याय आहे हे आम्ही क्लिअर सांगतो. काही काही अटींच्या अधीन, काही अटींच्या अधीन आणि ही जागा 1% पण नाहीये. म्हणजे टोटल आपल्या कोल्हापूरच्या क्षेत्राच्या 1%, माझ्यामध्ये 260 हेक्टर याचं डिटेल आहे याच्यात. आता तुम्ही रेड झोन मधल्या जागेबद्दल जसा पिवळा पट्टा म्हणताय तशीच गावठाणातली पण जागा आहे. बरोबर आहे, बरोबर. त्याला पण हे नियम लागू असायला पाहिजेत 100%. पण आज गावठाणातल्या जागेचा दर आणखीन पिवळ्या पट्ट्यातील जागेचा दर याच्यामध्ये जो प्रचंड फरक पडलेला आहे हा कुणी तयार केलाय फरक? शेवटी जमीन घेणारे, जमीन आज काय आम्ही जास्त पैसे देऊन घेणार नाही, पण आज मार्केट रेट जसं वाढत जातं तसं आम्हाला ज्याला परवडतो तो रेट देतोय. तर ज्यांना परवडतो म्हणजे बिल्डर किंवा जागा इन्व्हेस्टर हे नेहमी पैसे वाढवत असतात. बिल्डर पेक्षा इन्व्हेस्टर लोक, कारण आज माझा इथं जर 3500 फ्लॅट खपतोय तर शेजारची जागा 1500 मध्ये तो घेतो, नंतर बिल्डरला देतो जेवीला. त्यामुळे बिल्डर ह्या त्यात लँड एक्वायर पेक्षा जास्त करत नाही, पण बरेच इन्व्हेस्टर ते घेतात. आणि तुम्ही जो म्हणताय की बिल्डर ह्याच्यातला मोठा भाग सहभाग आहे, म्हणजे मला असं वाटतं की जागेत बिल्डर एक्वायर करतात. बिल्डर म्हणजे जबाबदारीनं आपण या शहराचे नागरिक आहोत याचा विचार कृती करावा एवढीच माफक अपेक्षा. 100% म्हणजे व्यवसाय करायला अजिबात कुणाची बंदी नाही, नफा मिळवण्यासाठी अजिबात ऑब्जेक्शन नाही, परंतु ते करत असताना आपण कुणाच्या तरी आयुष्यावरती अतिक्रमण करतोय का, आयुष्य पणा लावतोय का याचा विचार केला पाहिजे. असा कुठलाही बांधकाम व्यवसाय आमच्या संस्थेत की अशामध्ये चुकीचं बांधकाम करणार नाहीये असं मी आता ठाम सांगतो. अच्छा, कारण कुठल्याही आमच्या बांधकाम व्यावसायिकांना परमिशन घेऊन व्यवस्थित नियमाचं पालन करूनच बांधलेलं आहे. आपण बांधलेलं आहे, आपण नियमाचं पालन आम्हाला कोण करायला लावणार? महानगरपालिका. आणि त्यांनी जे नियम देतात आता परवा त्यांनी, पण मूळ महानगरपालिका नियमाचं पालन करायला लावते का तर नाही असं उत्तर येतं. नाही, मी चारुजी एक सांगेन, प्लॅन मंजूर करणे आणि ऍक्च्युली जागेवर काय करणे हा सर फरक. माझं आव्हान आहे, भराव काढला का नाही काढला, ह्या लोकांना माझं आव्हान आहे, ह्या प्रश्नाला आव्हान आहे. कॉमन फिरते आपण चारुजी आपण तुमच्या समोर करूया आणि जिथं बांधकाम परवानगी दिली त्या पद्धतीत बांधकाम झालं की हे बघूया आपण 100%. तुम्ही नोटिसा पाठवल्या, 17 भराव काढला का नाही काढला? बहुतांशी लोकांनी काढला, त्यामध्ये काढला ना, त्यानंतर तुम्ही त्याला परमिशन दिली, त्यानंतर त्याच्या पद्धतीने बांधकाम केलं. बिल्डर चुकीचा कुठं होतोय?
नाही मला असं म्हणायचं की चुकीचं एक मिनिट फारच भाई मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची एक मिनिट की याच्यामध्ये चुकीचं कोण आहे याच्यापेक्षा आपण चुकतोय का नाही याचा आधी विचार करू शंभर त्याची जबाबदारी कुणावरती हा पुढचा भाग आहे आपण ऐकाय का आपण जर चुकत असू तर निसर्ग आपल्याला माफ करत नाही म्हणजे यांनी ही चूक केलेली आहे त्यामुळे यांच्याबद्दल माफ करतो असं निसर्ग म्हणत नाही आपला जो मूळ मुद्दा आहे आपला एवढाच मुद्दा आहे आता ज्या पद्धतीने म्हटले की आज कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी नाल्यांच्या वरती भराव टाकण्याचं काम सुरू आहे नाल्यांच्या शेजारी भिंत बांधण्याचं काम सुरू आहे म्हणजे पूर्वी जर नाल्याची रुंदी ही जर 20 फूट होती तर तो नाला आता 10 फूट राहिला साहजिक आहे की ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये पाणी वाढेल त्यावेळेला त्या पाण्याची उंची वाढेल आणि पाणी ओव्हरफ्लो होईल त्या नाल्यातून ज्याचा परिणाम अवतीभोवतीच्या वस्तीवरती होईल ज्याचा परिणाम रोगराई वाढण्यासाठी होईल या सगळ्याचा आपण विचार करणार आहोत की नाही तुमचा असा ठाम दावा आहे का की कोल्हापूर शहरामधली सर्व बांधकामं अशा पद्धतीची ही कायद्याला धरून नियमाला धरूनच आहेत म्हणून अष्टर आधारामध्ये आता जायचं बापर मी याच्याबद्दल महावीर कॉलेज शेवटी बांधकाम आहे आता तुम्हाला तो भर टाकायचं काम चालू पहिला धरूनच आहे नियमावल्या धरूनच आहेत माझ्यामध्ये नियमावल्या धरून जी बांधकाम ती पाडली गेलेली आहेत किंवा काढली गेलेली आहेत आता जसं ह्यांनी सांगितलं नालाचा हा विचार झाला नाले कसे डेव्हलप करायचे ह्याच सुद्धा शास्त्र आहे नाल्याच्या शास्त्राचा वापर आम्ही केला पाहिजे आणि महापालिकेने आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा यांच्या एनजीओनीचं मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्या आता कोल्हापूरमध्ये बऱ्याच नुसते आंदोलनं होतात आंदोलन मार्गदर्शन तत्व होत नाहीत आपण एक वेळ विचार केला पाहिजे प्रत्येक घटक हा कोल्हापूरच्या विकासाला संधी देऊ नका आंदोलनाला आज तुम्ही सांगा या व्यवसायात तुम्ही 20 वर्ष काम करताय एकच मुद्दा सांगा जयंती नाल्या शेजारी टाकली पडदी तुम्हाला मान्य आहे का हो जयंती नाल्या शेजारी टाकली पडदी मान्य आहे का तुम्हाला ज्या साठी गेल्या आठवड्यामध्ये शिवसेना आंदोलन केलं स्वतः नाल्याची रुंदी किती आहे प्रत्येक नाल्याची रुंदी किती असते मान्य आहे का ती पडदी ते बघून टेक्निकल मी अरे तुम्ही व्यवसाय करता तुम्ही व्यवसाय करता म्हणजे आपण आपल्या अंगाला हे बरोबर आपण कुठल्याही गोष्टीचं समर्थन करायचं 9 मीटर नाल्याचा मेन प्रवाह सोडून 9 मीटरवरच ते अलाउड आहे नाला जो आहे रिअल नाला सोडून 9 मीटर म्हणजे आपल्याकडे पाणी होणे ही व्यवस्था केली आहे म्हणजे हे जर पाणी पाणी कोल्हापूर शहरात जाऊन दे सगळं त्यांचं मांडतो त्यांचा मुद्दा असा आहे की जेव्हा एखादा बांधकाम व्यावसायिक जेव्हा नवीन बांधकाम करत असतो त्यावेळेला त्याला जर वाटलं की या बांधकामाच्या शेजारी जो काही नाला आहे ओढा आहे त्याचं पाणी आपल्या बांधकामावरती येऊ नये किंवा आपल्या जागेवरती येऊ नये म्हणून तो एखादी वॉल टाकतो त्याच्यामध्ये भले तुमच्या म्हणण्यानुसार तो नियमांचा आधार घेऊन नियमाला अधीन राहून करत असेल पण त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला आता माहित नाही आहे की भविष्यामध्ये पाऊस कसा होणार आहे किती पद्धतीनं पाणी वाढणार आहे कमी होणार आहे पण जर दुर्दैवानं पाणी वाढलं पावसाळ्यामध्ये किंवा ढगफुटीसारखा काही प्रकार झाला तर ते पाणी त्या संबंधित बिल्डरच्या जागेमध्ये येणार नाही पण त्याच्या पलीकडं जिथं भिंत बांधलेली नाही तिकडे ते सरकणार त्यामुळं माझा आज फायदा होतोय पण दुसऱ्याचं नुकसान होतंय याचं काय त्याचं भान बाळगायला पाहिजे का नको 100% आता मला सांगा ते किती टक्के जागा आहे म्हणजे समजा कोल्हापुरातले कारण मुळात झाल्यावर बोललं पाहिजे आपण 20 फूट भर टाकली नाही नाल्या शेजारी 20 फूट साधारण भर टाकलेली आहे का नाही सांगा तुम्ही मला याच्यावरती असं नाही सनोबल साहेब टेक्निकल सांगू शकते सांगू देत ना नाही आज त्यांची नगरविकास नाले जेवढे आहेत त्यांना कशा पद्धतीनं डेव्हलप केला पाहिजे एक तर त्याच आजपर्यंत कधी स्वच्छ केले गेले नाही नाले हे स्वच्छ केले नाले आपण दरवेळेला स्वच्छ केलेले आहेत तुमच्या काळामध्ये सुद्धा आपण मोठा ड्राईव्ह घेतला होता जवळजवळ 3-3.5 हजार आपण गाळ काढला डंपर साहेब मी म्हणतोय आपण नाले सफाई याविषयी दुसरा मुद्दा आहे आपण जो मूळ मुद्दा जो बोलतोय तुम्हाला हे स्वतःला पटतंय मला माहित आहे तुम्ही काही ठिकाणी तुम्हाला पण कळतंय मला तुम्हाला व्यक्तिशा इथे टार्गेट करायचं नाहीये काही ठिकाणी भर होतीये ही वस्तुस्थिती आहे 100% त्याच्यामध्ये पण मग सिटी इंजिनियर म्हणून तुम्ही तुमच्या अधिकाराचा का नाही असे वापर करत तर याच्यामध्ये आपण आता यात काय केलेलं आहे प्रत्येक नाल्याचा साहेब आपण सेक्शन डिफाईन केलेला आहे म्हणजे टोटल शहराचा आम्ही स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट तयार केलेला आहे पूर्ण डिझाईन त्याचा टोटल सिटी आपण 5 भागामध्ये डिवाईड करून ते जे 5 नाले जे आपले आहेत 12 नाले 12 नाल्यांचं डिझाईन फायनल केलं आहे त्याचं क्रॉस सेक्शन फायनल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या सेक्शनप्रमाणे बांधायला आपण परवानगी देतो ही फॅक्ट आहे म्हणजे आपल्याला माहीत नसेल म्हणजे मी तुम्हाला ते नम्रपणे सांगतो की टोटल सिटीचं आपण स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचं टोटल प्रोजेक्ट आपल्याला तयार आहे त्यातला आता फर्स्ट फेज सुरू आहे आता
जे नगरोत्तरामध्ये 72 कोटी रुपये आपल्याला जे मिळाले त्याच्यामध्ये तो रायनगरपासून जे नाले आता बांधकाम सुरू आहे त्याच्यामध्ये. पण आज तुम्ही जर बघितलं की वस्तुस्थिती आहे का नाही, तुम्ही जे म्हणता ना की याच्यामध्ये जयंती नारायण भर टाकलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी सुद्धा बघितलेलं आहे याच्यामध्ये. फक्त त्याच्यावर कारवाई काय करणार? त्याच्यावर कारवाई करणार नाही. जे आता आम्ही कधी करणार आपण कधी करणार? आपल्या नाल्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे त्यांनी बांधलं असेल काय, तेच तत्व सोडून बांधले किंवा आपल्याला मार्गदर्शक तत्व रिवाईज करायला लागतील. कुणासाठी? बिल्डरसाठी? शहरासाठी? शहरासाठी बोलतोय मी. शहरासाठी असेल तर रिवाईज करत असताना त्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांना आपण घेतलं पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर जी काही कमिटी जो काही अहवाल लिहिल तो अहवाल दडपून न ठेवता तो महासभेसमोर आला पाहिजे, तो जनतेसमोर आला पाहिजे. पण हे आपण फक्त बोलतो करत नाही. आणि त्याहून पुढे म्हणजे की तेच मी सुरुवातीला तुम्ही दोघेही उत्तर देऊ शकला नाही की असा एकही यातला माणूस म्हणू शकत नाही की मी पूर्णपणे स्वच्छ आहे. म्हणजे तुम्ही कितीही नियमांच्या अधीन राहिला तरी तुम्हाला चिरीमिरी द्यावी लागते हे तुम्ही मान्य करताय. आणि मग आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये जेवढा घेणारा दोषी आहे तेवढाच देणारा पण दोषी असतो, हे आपण सोयीस्कर विसरतो. मला वाटतं ही चर्चा अनएंडिंग स्टोरी होईल. मला अजून काही फार लोकांना अडचणीत आणायचं नाहीये. पण माझं एकच यानिमित्तानं महानगरपालिकेच्या आयुक्त असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व बांधकाम व्यावसायिक असतील आणि अशा पद्धतीनं जागरूकपणे काम करणाऱ्या सेवा संस्था असतील, संघटना असतील, या सगळ्यांना नम्र आवाहन आहे की कधीतरी आपण या कोल्हापूर शहराच्या भवितव्यासाठी, दूरगामी विकासासाठी विचार करणार आहोत की नाही. आज हा मुद्दा आपल्याला तेवढा गंभीर वाटत नाही. नेहमी काय होतं, एखादं संकट आलं की मग चर्चा सुरू होते, काय करायला पाहिजे होतं, कसं करायला पाहिजे होतं. पण ते संकट येण्यापूर्वीच आपण प्रिकॉशन किती घेतो याच्याबद्दल कोणी विचार करत नाही. येण्यापूर्वी प्रिकॉशन जसं तुम्ही स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा हा विचार केलेला आहे महापालिकेनं आणि त्या पद्धतीने वॉटर मॅनेजमेंटचा विचार आता केलेला आहे. नाल्याचा मुद्दा आहे. आज तुम्ही बघा जरगनगरच्या रस्त्याचं त्या पुलाची काय परिस्थिती आहे. जरा जरी पाऊस पडला की तो पूल पाण्याखाली जातो. का झाली परिस्थिती जाऊन बघा तुम्ही तिथे. तो नाला पूर्वी कसा होता आणि आज त्या नाल्याची काय अवस्था आहे आणि म्हणून वारंवार तो जरगनगरचा पूल जो आहे तो पाण्याखाली जातो. नाही, जरगनगरचा पूल पाण्याखाली जात नाही. आपण याबद्दल वारंवार टीव्हीवर आमच्या बातम्यात आम्ही दाखवलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा तो रामनगरच्या पूर पाण्याकडे जाण्याचं कारण असं आहे की तिथं अग्रिकल्चरचा तो बंधारा बांधलेला आहे. म्हणजेच पुन्हा मानवनिर्मितच कारण आहे ना. शाहूकालीन बंधारा आहे, ऐकून घ्या. शाहूकालीन बंधारा आहे तो. त्यावेळी शाहू महाराजांच्या काळामध्ये तो बंधारा बांधलाय. त्या इथल्या जमिनींना ते बंधाऱ्यातनं ते पाणी घेत होते. त्याची दारं काढली नसल्यामुळं गेल्या 2 वेळा पाणी आलेलं होतं. आपण दर पावसाळ्यात ते दारं काढतो. तिची आपण दार फळ्या काढल्या की ते पाणी. 2 मिनिटं तुमचा युक्तिवाद मी मान्य करतो कारण तुम्ही एखाद्या प्रश्नावर तरी मोकळेपणा आता बोललेला आहे हेही नसे थोडके. इतकं तुम्ही बोलत नव्हतो आता त्यांनी बोललेला आहे. पण आज रंकाळ्याच्या भोवतीची परिस्थिती, जर आज आपण कळंबा तलावाची परिस्थिती हे जर बघितलं तर आपल्याला मान्य केलं पाहिजे की माणूस दिवसेंदिवस आक्रमण करत चाललाय निसर्गावर, पाणी साठ्यांवर. हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण ह्यासाठी आता काय करायला पाहिजे? बरेच यातली जी तज्ञ माणसं आहेत त्यांच्या कोल्हापूरच्या ह्या सगळ्या प्रश्नाचा मी आता बऱ्याच संघटनावर आहे किंवा बऱ्याच ह्याच्यात आहे. पण मला बऱ्याच ठिकाणी चर्चा करताना सोल्युशन मिळत नाही. थोडक्यात आता कुठल्या विषयाचं असं केलं म्हणजे किंवा आता शाहू मिल आपलं आंतरराष्ट्रीय स्मारक. अरे आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणजे काय? शाहू मिलमध्ये असं करावं म्हणजे थोडक्यात आपण त्या समस्येच्या मुळाशी जात नाही, त्याच्याबद्दल अभ्यास करायला तयार होत नाही. पण मला आज माझा वेळ संपत चालाय. मला एवढंच सगळ्यांना पुन्हा एकदा नम्रपणे सांगायचंय की कोल्हापूरमध्ये जी काही महत्तम पूररेषा ही प्रशासनानं तयार केलेली आहे, रेड अलर्ट लाईन तयार केलेली आहे. 2 मिनिटं समजूया, रेड झोन ही संकल्पना आहे, प्रत्यक्षात काही कॉन्क्रीट त्याच्याबद्दलचे काही नियम नाहीत असं म्हणून 2 मिनिटं समजूया. तरी सुद्धा जर आपण नदी पात्राला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीनं बांधकाम करायला लागलो, जर आपण नाल्यांचे प्रवाह वळवायला लागलो, तर भविष्य काळामध्ये कोल्हापूरच्या उत्तराखंडासारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही कदाचित. अशी जर वेळ यायची नसेल तर आपण आतापासून सगळ्यांनी जागरूक राहावं एवढीच विनंती आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये बांधकाम व्यवसायातर्फे मी आताच मान्य करतोय की असं कुठलंही आमच्या संघटने कुठल्याही याच्याकडनं होणार नाही. कारण नाला दाबून झाले त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे? प्रत्यक्ष चला ना ह्या गोष्टी होऊ दे, होऊ दे, कोण काय निर्णय घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे निर्णय त्या मताशी, चारूच्या मताशी मी सहमत आहे. आणि कोल्हापूरचा विकास होण्यासाठी
नेहमी माझे प्रयत्न असतात सर्वांगीण विकास. मला वाटतं या प्रश्नाच्या बद्दल सर्वच संघटनांनी, मध्ये बांधकाम व्यावसायिकांची असेल, राजकीय संघटना असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, या सगळ्यांनी समन्वय ठेवला आणि जर खरोखर आपला कॉन्शियस क्लिअर असेल, हेतू चांगला असेल, तर मग कुठल्या अडचणीचं कारणच नाही. आज हे तिन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर या विषयातनं फार काही आउटपुट मिळालं असं नाही आहे, चर्चा झाली आहे, पण एवढी जरी जाणीव सगळ्यांना झाली की आपण जे काही करतोय ते निसर्गाला त्रास देणार आणि पर्यायानं नंतर इथलं सगळं जनजीवन विस्कळीत करणारं होऊ नये, एवढी जरी जाणीव निर्माण झाली तरी खूप काही झालं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.